नमस्कार मंडळी, जय किराता। हा आपला पहिला मिनी ब्लॉग आहे, तर तुमचं स्वागत आहे पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये। तर सकाळ झाली मस्त आणि मम्मीला सांगितलं सुकट आणि भाकर दे मला बनवून, तर मम्मीने जागच दिली मला बनवून आणि रास भूक लागलेली आणि पावसानं खायची मजाच वेगळी। आणि इकडनं जायचं तर मला मच्छी मार्केटला, तर त्याच्या अगोदर मी पहिला खाऊन घेतो, रास भूक लागलेली, या तुम्ही पण खायला। जसा खाली उतरलं तसा समाजला छत्रीच नाही भेटत, आता काय करायला लागत, जाऊ द्या, आता पावसानं भिजत भिजत जायला लागेल। शेवटी मी मच्छी मार्केटला पोहोचली आहो पावसानं भिजत भिजत। तर मंडळी, कोणाला यायचं असेल बुधवारी नाही तर रविवारी, तर मी असतो दुपारच्या टायमाला, नक्की या। बाकी टायमाला आमची आई असतं, बिंदास माझं नाव सांगा, तुम्हाला 100% डिस्काउंट भेटेल। पण आता पावसाला चालू आहे गाईज, आत्ता मच्छी आवरी महाग झाली आहे ना भावा, बे हिसाब, कारण बोटी बंद आहेत, तर तुम्ही समजून घ्या जरा, भाव असेल तर द्या। आपला शॉपचं लोकेशन आहे डोंबिवली वेस्ट, बाजूलाच आहे एकदम स्टेशनचे, टेन्शन नाही घ्यायचा। तर दुपारचे वाजले 12:30 आणि आईने आणलेली जेवायला वाव, ताई वाव कापता आणि पिवली वाव खायची, काय मजाच वेगळी। बाबा पावसाला ना अशी फ्राय करून, आहा आहा, तर चला पटापट कापून घेता आई आणि तसाच जाऊ आपण डायरेक्ट घरा। आईला माहिती आहे पापलेट आणि कोलबी मला रास पट्टा, आईने ते आपण दिला मला आणि इच्छा निघलो डायरेक्ट मी पेट्रोल पंपला गेलो। आपली मित्रमंडळी भेटली, त्यांच्यातला एक आपला फॅन होता, तर त्याला व्हिडिओमध्ये घेता घेता जरा राहून गेला, तर त्याला भाईला म्हणजे सॉरी बोलता, भाई मनांच्या मनाने शिव्या नको घालू मला, नेक्स्ट टाईम येईन पक्का तुला व्हिडिओमध्ये घेईन भाई। घरा पोचायची खोटी यो आला आलं दे, अरे अरे वंटी क आणले, वंटी मच्छी आणले, मला माहीत मच्छी दे, आणले पापलेट आणले, वा आणले, लवकर दे, अरे बाबा दे ना रास भूक लागली आहे। तसाच मी लगेच फ्रेश झालो आणि विचार केला की बाबा आज मच्छी मी बनवतो, मम्मीला सांगला मम्मी आज मच्छी मी बनवतो। मम्मी पण विचारानं पडली, आज सूर्य उजरला कुठं, पण तिला कोण सांगेल, आता पावसाला चालू झालं आहे, सूर्य उजरलाच नाही। नंतर तिला समजला यो ब्लॉक करतं काय तवाज। तर मच्छी मस्तपैकी धुवून बिवून घेतली, सामान विमान सगळं रेडी केला, तसाच लगत लिंबू बिंबू घेतला, मस्त पिलून घेतला, थोड्या वेळ ठेवला मॅरिनेट करायला। तवऱ्यान पप्पा आला आणि पप्पा बोलतो मला हिरवी वाव खायचे, ते हिरवी वाव थोडीशी साईडला करून ठेवली आणि बाकीची घेतली कालवत। तवा ठेवला तापवत, त्यावर टाकलं तेल गरम झाला लगेच, घेतलं लसूण थोडंसं चेचलं आणि दिलं तव्यावर सोरून। पप्पाला लागलेली भूक म्हणून पहिला पप्पासाठी बोटं तळून घेतल्या आणि नंतरला बघता मम्मीने ऑलरेडी चिकन आणि कलीच्या पेटा करून ठेवलेला, मला रास भूक लागलेली, मला पण पप्पाच्या झाल्या बोटं रेडी, मीने लसूण टाकला पटापट बोटं तळल्या आणि मला लागलेली भूक, पापलेट बिपलेट सगळं एकत्र टाकून दिला आणि नंतर मम्मीला सांगितला की बाबा तू मार पलटी, मला भूक लागली, आता मला जेवायला वार पकडून। बोटं तळून झाले, मम्मीने वाढला पहिला मला आणि ताटण होतं पापलेट वाव चिकन कलीच्या पेटा, पटापट लिंबू पिल्यानंतर आठवला की लोक आमच्यावर लिंबू पिलतात आणि आम्ही जेवणावं। अच्छा याला कळ झाला काय माहिती, असाला एक घास घेतला मस्त आणि टाकला तोंडून, भीती वाटत होती कसा झाला पण जाम भारी झालं होतं गाईज, तुम्ही पण या जेवायला। आणि हा माझा पहिला मिनी ब्लॉग होता, तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक शेअर कमेंट नक्की करा। चला बाय बाय, जय किरा।